याघडीची एक महत्त्वाची अपडेट आहे, लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याचं कळतंय। थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा लता दीदींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचणार असल्याचं कळतंय। भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे, त्यांची विचारपूस करण्यासाठी रश्मी ठाकरे सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचलेले आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट्स देतात। अभिषेक, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीचे काय अपडेट्स आहेत, डॉक्टर काय सांगतायत, रश्मी ठाकरे पोहोचल्याचं कळतंय? बरोबर आहे प्रज्ञा, साधारणपणे आत्ताच एक काही वेळापूर्वी रश्मी ठाकरे ज्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, त्या देखील इथे दाखल झालेल्या आहेत। नितीन गडकरी देखील थोड्याच वेळात दाखल होऊ शकतात। सध्याला मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्याचसोबत संजय राऊत जे आहेत ते देखील इथे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात सध्याला पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो इथे वाढवण्यात आलेला आहे। आणि काही बघायचं झालं तर या संदर्भात माहिती, अधिकृत माहिती जी आहे ती डॉक्टरांकडनं देण्यात आलेली आहे की त्या अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत आणि सध्याला त्यांची जी तब्येत आहे ती साधारणपणे क्रिटिकल असल्याची माहिती आहे। प्रज्ञा, रश्मी ठाकरे सुद्धा रुग्णालयात पोहोचल्याचं कळतंय अभिषेक? बरोबर आहे, साधारणपणे आपल्याला माहिती आहे काल देखील त्या दाखल झालेल्या होत्या। साधारणपणे संध्याकाळी 6-6:30 सुमारास रश्मी ठाकरे इथे दाखल झाल्या होत्या। त्यांच्याकडनं तब्येतीची विचारपूस देखील करण्यात आलेली होती। आज देखील त्या पुन्हा एकदा दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात VVIP डिप्लॉयमेंट आहे। यात बघायचं झालं तर नितीन गडकरी देखील दाखल होणार आहेत। यात आता डॉक्टरांशी काय चर्चा होते, काय बोलणं होतं या संदर्भात जी अधिकृत माहिती आहे ती आपल्याला थोड्याच वेळात कळेल। प्रज्ञा, डॉक्टरांनी या सगळ्या संदर्भात काही सांगितलंय का, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासंदर्भातले काही अपडेट्स त्यांनी दिलेले आहेत का? ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।